मी शरण आलो तुझा पाया बालू मामा मी शरण आम्हाला अनुभव आहे, आम्हालाही भेटलेला आहे. पूर्ण आज 7 वर्षापूर्वी ऍक्सिडेंट मध्ये 99% कवटी पूर्ण फुटून बचाळी पूर्ण बाहेर येऊन आज सुद्धा एक दात पडलेलं नाही, इतकी पूर्ण बचाळी असलेला. ते काय काय झालं होतं नेमकं सांग. नेमकं म्हणजे मोटरसायकलहून मी बायको बेळगावहून लग्नाहून येत होतो, पाठीमागून नॅशनल हायवे झालेलंच, पण त्या नॅशनल हायवेला कोणतरी असं ब्रश स्वरूपात असं पाठीमागन कारवाला थोडसं असं ब्रश करून गेला, पुढे गाडी कंट्रोल झाली नाही, जाऊन जवळजवळ 100-100 फुटावर जाऊन पडलो. आणि ते त्याच साईडला हतरगीच्या साईडला ते गर्डर असल्या कारणानं रोडच्या कटेला ते पूर्ण जवळजवळ कवटी पूर्ण वरून चीर गेलती. आणखीन बच्चाळी उजव्या बाजूची बच्चाळी पूर्ण हिरडीत निघून बाहेर आलेली, हनुवटी सर्व फुटून बुकणा झालेलं. तर त्यात सुद्धा 28 दिवस त्यानंतर ताबडतोब कोम्यात गेल्यानंतर, म्हणजे मामाचं स्वरूप उगच मी मानत नाही असं नाही, तर बायको आणखीन मी लग्नावून येते वेळी बायकोच्या अंगावर 12-14-16 तोळं सोनं, माझ्या अंगावर 2-3 तोळं सोनं, किशात 20-30 हजार रुपये, एवढं सगळं सुखरूप स्वरूपात कोणीतरी दैवयोगानं नवरा बायको होऊन बांधून परत आमच्या हातात देतात. सोनं वगैरे सगळं बांधून सर्व बांधून एखाद कापड फाडून त्यात बांधून सर्व हे जरा जपून ठेवा असं सांगतात. याचा अर्थ काय, कुठल्या स्वरूपात कुठलं कोण पडल्यानंतर राखतील काय, पैसे सोनं कुणाला नको आहे आज जगाच्या पाठीवर, पण बांधून परत देतात याचा अर्थ काय. बर, ते येऊन गावात अमुक असं यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणखी कोम्यात आहे असं पूर्ण औरंगाबादमध्ये येऊन प्रत्येक घर फिरून सांगून गेले. ते कुठलं कौल घ्यायचे म्हणून सांगितल्यानंतर बरं झाल्यानंतर पुढे 1.5 वर्षानं 4-5 किलो पेढी घेऊन कौल घ्यायला 3 वेळा जाऊन हुडकून आलोय त्यांना. हुडकून आलोय तर ते कुठेही सापडलं नाही. अरे बापरे, ती माणसं तुम्हाला नवरा बायको 3 वेळा जाऊन आलोय कौल घ्यायला, कौल घ्यायची असं म्हटल्यानंतर कुठेही सापडलं नाही. कुठला ब्रह्मा विष्णू महेश कुठली ब्रह्मादेव आणि लक्ष्मी आली होती, काय काय ध्यानात घ्यायचं आणखीन काय म्हणायचं याचा दैवी. किती सालची गोष्टी ही? 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 4 वर्षापूर्वीची नव्हे, 7-8 वर्षापूर्वीचीच गोष्ट. तर कौल घ्यायला 3-4-5 किलो पेढे घेऊन जाऊन आलोय त्यांना, हे बरं झालंय तुमच्या म्हणून, तर सापडत नाही याचा अर्थ काय. ते येऊन गावभर सांगून जातात असा असा ऍक्सिडेंट झालाय महादेव चौगुले यांचं, हे सांगतात. म्हणजे कुठल्या त्या विष्णू लक्ष्मीने येऊन सांगितलं, कुठलं काय काय सांगितलं, काय कुठं कुणाला ओळखायचं कुठल्या स्वरूपात, कारण हे अखंड ब्रह्मांड जे आहे या ब्रह्मांडात काय स्वरूप आहे काय कुणालाही सांगता येत नाही. त्या स्वरूपातलं अध्यात्म, त्यात्म लिंग, त्यातलं गुढ जाणून घेणारा फार महत्वाचा माणूस पाहिजे, आणि सहसा असा हा मर्म सापडू शकत नाही. एवढंच, आमच्या अंगात तितकी ताकद असो वा नसो त्या मर्माला थोडस आदरपूर्वक नमस्कार करणे हा आमचा एक अगदी पूर्ण 100% धर्म आहे. काहीतरी गुढ असतंय, कुठंतरी गुढ असू शकतंय, त्या मर्माला कुठंतरी स्वरूपाला आदरानं नमस्कार करणे हे एक आमचं मर्म आहे त्या मर्माला. तर हा असा मर्म सापडणं कठीण आहे. तुम्ही म्हटला मामांच्याकडं काय मागायचं नाही, अपेक्षा काय ठेवायचं नाही, कधी मरेपर्यंत नाही मागणार. हा मग काय, मग काय हे त्यांच्याकडं काय मागायचं? हा एवढं नक्की मागणार, एवढं नक्की मागणार
की जसं वाचलो मी आता कशासाठी वाचलो याच्यात ही एक मर्म आहे. काहीतरी आहे पुढे. काही नाही, पैशाची संपत्तीची अपेक्षा नसता पैकी तुझी चाकरी करण्याची अजूनही काहीतरी कामा शिल्लक आहे. तुझ्या चाकरीची अजूनही काहीतरी दिवसाची शिल्लक बाकी आहे आणि तेवढी घडवून मी जाणार एवढं नक्की. तुझ्या चाकरीची काहीतरी थोडीशी शिल्लक उरलेली आहे. कर्ज अजून आहे. अजूनही कर्ज आहे उरलं एवढ्यासाठी ते राहिलेलं आहे. काय कुठल्या संपत्तीची कुठल्या कशाची अपेक्षा नसता पैकी तुझ्या चाकरीची अजूनही काहीतरी कधीही मागणार नाही आणि नको मला दिवस. तर तुझ्या चाकरीचं काहीतरी अजूनही थोडीशी शिल्लक आहे आणि तेवढी पूर्ण करणार हे नक्की. अगदी 100% मला ते एवढंच. म्हणून तुझ्या त्या चाकरीसाठी शक्ती दे हे एवढं मागणार. एवढं मागणार, दुसरं काही मागणार नाही. तुझ्या त्या चाकरीसाठी पूर्ण मला शक्ती दिलंच पाहिजेस तू. अगदी तुझ्याजवळ हक्काना मागणार. हक्काना मागणार, दुसरं काही नाही मागणार. तेवढं अगदी हक्काना मागणार. क्या बात आहे, खरंच जबरदस्त वाटलं मला. खरोखर खरोखर आज इथे येऊन संपलं बघा सर माझं. नाही असं नाही स्वरूपात, ह्या ब्रह्मांडात असं नाही आहे. तो देणारा करता करविता काय आहे हे कुणालाही ब्रह्मांडात सापडत नाही. काही लोक म्हणतात कुठेही देव नाही ह्या ब्रह्मांडात, कुठेही देव नाही. नाही नाहीच नाही, कुठेही देव असं सापडणार नाही. पण कुठतरी या पोकळीत काहीतरी एक अगाध शक्ती आहे, ती शक्ती तुम्हाला चालवते. प्रत्येकाला असं वाटत असत मी फार उंच जावं. अरे मूर्खा, कुठल्याही झाडाच्या शेंड्यापर्यंत जरी गेलास तर तिथून वर अवकाशात जाऊ शकत नाहीस. कुठेही जागा नाही वर पोकळीत, कधीही जाऊ शकणार नाही. विमान उडतो तिथून पुढेही जाऊ शकणार नाहीस पोकळीत, परत खाली यावं लागतंय. म्हणून त्यानं जे दिलंय ते स्वरूप तू स्वीकार करून तिथंच राहायचा प्रयत्न कर. एक फार म्हणजे फार मोठे म्हणजे आजच्या जगाला जी गरज आहे ती गोष्ट तुम्ही आज बोललाय. तिथंच त्याच फांदीवर राहण्याचा प्रयत्न कर बस. फास कितीही वर गेलं तर तिथून पुढे कधीही कोणीही जाऊ शकत नाही या जगात. जगात कोणीही त्या टोकाच्या पुढे जाऊ शकत. जिथं आहेस तिथं समाधानात राहा. भरपूर झालं. बाकी एक कधीही विसरू नकोस की तुझ्या आत्म्याच चिंतन मनन हे कधीही विसरू नको. मामा तू आहेस आत्म्यात. बस तू दुसरं काही नाहीस. ह्या ब्रह्मांडात चालवणारा तूच आहेस. दुसरं काही नाही. मामांच्या बकऱ्यामध्ये तुम्ही जात होता लहान असताना, त्यावेळेला तुम्ही मगाशी म्हटला तुम्ही कुठल्या अपेक्षेने तिथं जात होता. काही स्वरूपात नाही, फक्त बकरी राखणे एक त्याचा स्वभाव आमचा एकच. तिथं फक्त आम्ही काहीतरी एक चोरायच्या स्वभावात जात होता. ती एकच इच्छा, तिथले पेढे खडी साखर एवढी अगदी चोरून खाणे एवढी इच्छा. वय लहान ती तेवढीच इच्छा. पण फक्त ते निस्वार्थी बुद्धीने राखायला जाते एवढाच अर्थ, दुसरा काही नाही. का निस्वार्थी की ते काय एक संघटित स्वरूपच होऊन गेलं होतं त्या बकऱ्याचं किंवा त्या मामाचं आणखीन आमचं. ते काय संघटित आहे, त्याच्या माग काय एक अगाध शक्ती आहे हे सुद्धा इतकं आमची जाणून घेण्याची पात्रता नाही आहे. काय पण ते काय संघटित स्वरूप आहे. फक्त तिथे एकच आम्ही काय पेढे खायचं, खारीक खायचं, आणखी खडी साखर खायचं, आणखी पळून जाऊन परत बकऱ्यात काय एखादं घोंगडे घेऊन झोपायचं. एवढं चादर होय नव्हे तो घेण्यापेक्षा घोंगडच आवडणं हा एक निरागस भाव होता त्यावेळेस. हो ते एवढं घोंगड.
तुझा पाया बाळू मामा मी शरण आलो तुझा पाया।